पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ। भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांवर सतरंजा उचलण्याची वेळ, यामुळेच कामराज निकमांनी भाजपला रामराम केला। धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा। स्वसान्य वितरणाच्या ईपॉश यंत्रात सर्वमधील बिघाडामुळे होणाऱ्या अडचणी दूर करा। ई KYC चे काम इतर शासकीय सेवा केंद्रामार्फत करावे, दुकानदार संघटनेची मागणी। शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे वातावरणात बदल, जागतिक वातावरणात वाढ, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचं। भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या शिक्षण संस्थेत लिपिक असलेल्या कामराज निकम यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती कशी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक बागल यांचा प्रश्न। आणि साखळी तालुक्यातील देश शिरवाडे शिवारातून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेताना पोलिसांच्या हाती लागल्या 18 मोटरसायकली, 3 अटके। आता बातम्या विस्तारानं। भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांवर सतरंजा उचलण्याची वेळ आली आहे। निष्ठावंतांना बाजूला सारून काही जण राजकीय फायदा करून घेत आहेत। या कार्यपद्धतीमुळेच कामराज निकम यांनी भाजपला रामराम केला। कामराज निकम यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं। शिंदखेडा येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा झाला। यावेळी कामराज निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। शिंदखेडा येथील मनमिरा मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत कामराज निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कामराज निकम आणि इतरांचे पक्षात स्वागत केले। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांवर सतरंजा उचलण्याची वेळ आली आहे। निष्ठावंतांना बाजूला सारून काही जण स्वतःचा फायदा करून घेत आहेत, त्यामुळेच अनेक निष्ठावंत भाजपचा त्याग करीत आहेत। कामराज निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाची स्थिती मजबूत झाली आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एक संघ राहावं, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं। यावेळी व्यासपीठावर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महमूद शेख, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, पक्षनिरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम, जुई देशमुख, हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे, NC पाटील, आधार पाटील, विठ्ठल गिरासे, जितेंद्र ठाकूर, किशोर पाटील, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, नितीन चौधरी, दुर्गेश पाटील, देवानंद बोरसे, आनंद पाटील, महेंद्र निकम, पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे, अरुण पाटील यांच्यासह हजारो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यांनी पक्षात यावं असे प्रयत्न चालू होते, मुहूर्त सापडत नव्हता, अनेक दिवस म्हणण्यापेक्षा 15-20 दिवस, पण संदीप बेडसेंनी सगळ्यांना घेऊन पुण्यात पिंपरीला पवारसाहेबांची सभा होती, त्यामध्ये आणून सगळ्यांचा एकदम धडकपणाने प्रवेश करण्याचा कार्यक्रम पिंपरीला मोठ्या प्रमाणात घेतला। आणि त्यानंतर या दौऱ्यात इथं सभा घ्यायची, कारण कामराज निकम साहेबांचा सुरुवातीपासून आग्रह होता की शिंदखेडला जाऊन आपण सगळ्यांचे प्रवेश करू, त्यामुळं आजची सभा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी होते। माझं भाषण झाल्यावर ते म्हणतील, तेवढ्यांना प्रवेश देण्यासाठी मी इथं उभा राहणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षापासून लढवते, नानासाहेब देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, जुईताईंच्याकडे सकाळी चहाला आम्ही गेलो होतो,
संदीप बेडसेंनी विधानसभा या मतदारसंघात मागच्या वेळी लढवली, पण या मतदारसंघामध्ये मध्ये एक आणखीन एक आमचे मित्र आमच्या पक्षात आलेले होते. त्यांनी तर आग्रह धरला की तुम्ही आणि जयंत पाटील दोघं आले तरच प्रवेश करेन, अजितदादा आणि मी आलो तरच प्रवेश करेन. आम्ही दोघं आलो आणि त्यांचा प्रवेश केला. पण नेहमी हा मतदारसंघ बळकट करण्याचा उद्देश पक्षाचा कायम राहिलेला आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं मी मानतो, आणि म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये ठामपणाने हा पक्ष वाढवण्यासाठी आणखीन काय करता येईल याचा प्रयत्न विचार करतच होतो. भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्याचा सिंचन प्रश्न सोडविला नाही. राजकारण करताना रावल यांनी केवळ स्वतःचा आर्थिक विकास केला आहे, भारतीय जनता पक्ष सोडू नये यासाठी आमदार रावल यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावले. पक्ष सोडला तर गुन्हा दाखल होऊन कारागृहात जावे लागेल असं आमदार रावल यांनी धमकावलं. परंतु रावल यांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. तालुक्यातील सिंचन प्रकल्प आणि उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करावे असं कामराज निकम यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं. माना दाबायच्या आणि जास्तच माजला तर त्याला जेलमध्ये टाकायचं हे धंदे या मतदारसंघात चालू आहेत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, साहेब आम्हाला काही देऊ नका, पण ही दादागिरी बंद करून द्या. लोकशाही राहिली आहे का नाही या तालुक्यात? लोकशाही राहिली आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो, उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणार आहे, माझ्या पोरांना जेलमध्ये टाकणार. मी माझ्या पत्रकार परिषदेत बोललो, एवढी दादागिरी नानासाहेबांची. नानासाहेबांना जेलमध्ये टाकले, तुमच्या मागची लाईन पूर्ण लाभार्थी साहेब ही जेलमध्ये बसल्याची. राजू बापू असतील, राम राख्या असतील, आमचे सोनू असतील, सोनू झालसे असतील, अनिताताई गिरासे साहेब, मी झालो होतो त्यांच्याबरोबर तुमच्या लड्डा लोडाऊच्या समोरच्या घरात. अनिता गिराशेला तुम्ही मदत करू नका, त्यांना जेलमध्ये टाकायची. तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझी कार्यकर्ता आहे ती जेलमध्ये जाणार नाही, सगळी मदत करणार. साहेब असे अनेक किस्से या मतदारसंघात आहेत आणि लोक फार त्रासून गेलेले आहेत साहेब या सगळ्या गोष्टींना. विकासाच्या नावाखाली एक शून्य काम या मतदारसंघात झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा विकास हा झालेला नाही, परंतु स्वतःचा विकास मात्र भरपूर प्रमाणात झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, या वर्षी जयंत पाटील साहेब जून तर आतापर्यंत 400 मिलीमीटर पाऊस झाला साहेब. मी तुम्हाला रस्त्यातनं शेती दाखवली, सततच्या पावसामुळे शेती ही पूर्ण पिकापासून वंचित झालेली आणि त्याचे पंचनामेसुद्धा झाले नाहीत. कृपया प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल अशी मी विनंती करतो तुम्हाला. तेवढे त्यांना आदेश व्हावेत. सुलवाडे दामपडचे आदेश व्हावेत, बंद पडल्या उपसा जल सिंचन चालू व्हाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या शिंदखेडा मतदारसंघाच्या हृदयातनं जाणारी आमची पांढरा नदी साहेब, तिला बारमाई करण्यासाठी आपल्याकडनं काहीतरी प्रयत्न झाले. पालक शिक्षक संघाच्या सभेतून झालेला संवाद पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ठरतो, यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी देखील सुटतात. त्यासाठी पालक शिक्षक संघाच्या सभा होणे गरजेचे आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची सभा सोमवारी झाली. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे पालक शिक्षक संघाची सभा सोमवारी झाली. मुख्याध्यापक व्ही एन हलकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपमुख्याध्यापिका जे जे जोशी, पर्यवेक्षक एस डी कुलकर्णी, एस व्ही भामरे, पालक शिक्षक संघाचे माजी सचिव पी एस साळुंके, पालक शिक्षक संघाचे ए के वानखेडे उपस्थित होते. पी एस साळुंके यांनी मागील वर्षाच्या पालक शिक्षक संघाचा अहवाल सादर केला, तर वानखेडे यांनी पालक शिक्षक संघाचा जमाखर्च हिशोब सादर केला. नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. सौ व्ही पी सुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचलन सौ एस एस जोशी यांनी केले. पालक शिक्षक संघाच्या सभेतून झालेला संवाद पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ठरतो, यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी देखील सुटतात. त्यासाठी शिक्षक पालक संघाच्या सभा वेळेत होणे गरजेचे आहे असेही मुख्याध्यापक हलगारे यांनी सांगितलं. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही,
सिंगल डोर, डबल डोर, थ्री डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर. ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10 ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्स वेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉन्ड बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्स वेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895. बोरिसकर माळी बंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीज, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी,
ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किकबॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स. फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ, कार्डिओ किकबॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्टचे एसे मिशन इंग्लिश मीडियम KG स्कूल म्हणजे तुमच्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी. KG स्कूलमध्ये CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम, ई लर्निंग शिक्षणाची संकल्पना मुलांना सहज लक्षात येते. बालवाडी अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक उपक्रम, प्रशस्त अभ्यासवर्ग, शैक्षणिक वातावरण, विस्तीर्ण खेळाचे मैदान, शुद्ध आरोग्यवर्धक पिण्याचे पाणी, इंग्रजी माध्यमातून प्रभावीपणे अध्यापन करणारे अनुभवसंपन्न शिक्षक, भरपूर खेळ साहित्य आणि त्यातून मूल्य शिक्षण, प्रत्येक वर्गात आणि मैदानावर सुरक्षिततेसाठी दर्जेदार CCTV कॅमेरे, विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक उपक्रमातून प्रभावी अध्यापन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष, पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शुल्क आकारणारी शाळा, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG प्रवेश सुरू. संपर्क SA मिशन इंग्लिश मीडियम KG स्कूल, देवपूर चर्चजवळ, वाडीबोकर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल 73-501-43-841. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला हे ट्रीटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, कमरेमध्ये पण आराम पडला, गर्दनमध्ये एकदम चांगला वाटतं. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत. उपचार, फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडण सारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. RS चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165 दीपक नगर, गायत्री नगर शेजारी, छत्रपती शाळेजवळ, चिंता चौक, नवाग्राम, उदना, सुरत. मोबाईल 84-607-29-978. वाहन चालविताना आत्मविश्वास असणे महत्त्वाचे. त्यासाठी एकमात्र विश्वासपात्र ठिकाण म्हणजे शिवज्ञा मोटर ड्रायव्हिंग स्कूल. टाटा सुमो, इंडिका यासारख्या 4-व्हीलरसह विविध 2-व्हीलर चालविण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण. RTO कार्यालयातील परीक्षेसाठी लर्निंग लायसन्स सॉफ्टवेअरच्या मदतीने तयारी. महिलांसाठी घरपोच सेवा उपलब्ध. त्वरित संपर्क करा शिवज्ञा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, A112 व्यंकटेश ड्रीम हब, अर्चना हॉस्पिटलजवळ, मालेगाव रोड, धुळे. मोबाईल 77-569-52-999. सौभाग्यवती प्रज्ञा विभूते. मोबाईल 84-218-73-159. वैभव उर्फ गुड्डू विभूते. मोबाईल 98-818-04-44.
घराच्या आवाराची सजावट आणि सुरक्षितता शांती सिमेंट प्रॉडक्ट शिवाय अपूर्णच राहील. तार कुंपण करण्यासाठी उच्च दर्जाचे सिमेंट पोल, एन प्लॉट क्षेत्र निश्चित करण्यासाठी लागणाऱ्या मार्किंग खुणा, कर्विंग बाउंड्री स्टोन मिळण्याचे एकमात्र ठिकाण म्हणजे शांती सिमेंट प्रॉडक्ट. घराचे आवार आणि पार्किंग क्षेत्रासाठी मजबूत पेवर ब्लॉक. पेवर ब्लॉक खरेदी करण्यापूर्वी एकदा अवश्य भेट द्या शांती सिमेंट प्रॉडक्ट्स, D65 अवधान MIDC धुळे. मोबाईल क्रमांक 91-685-23-222 आणि 94-222-89-550. युनायटेड सर्व्हिसेस सिक्युरिटी एजन्सी आणि कन्सल्टन्सी, आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी घेतो. युनायटेड सर्व्हिसेस ही सिक्युरिटी क्षेत्रातील 1985 सालापासून कार्यरत असलेली कंपनी आहे. आमच्या शाखा ह्या नाशिक, मालेगाव, धुळे या शहरांमध्ये असून महाराष्ट्रातील 18 जास्त शहरांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्याकडे 10,000 अधिक सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र आर्मी रिटायर ऑफिसर्स कार्यरत आहेत. आमच्या अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही तुमच्या मालमत्तेची तसेच व्यवसाय आणि कुटुंबाची सर्वोत्तम प्रकारे सुरक्षा करतो. आम्ही खालील सेवा प्रदान करतो. सुरक्षा सेवा, रक्षक आणि कन्सल्टन्सी. तुमच्या घरासाठी, कार्यालयासाठी, दुकानासाठी किंवा औद्योगिक स्थानासाठी 24 तास सुरक्षा रक्षक. इतर सुरक्षा उपाययोजनांचे व्यवस्थापन, CCTV कॅमेरा निरीक्षण आणि अत्याधुनिक सुरक्षा अलर्ट सिस्टीम. सशस्त्र रक्षक, बँका, ज्वेलरी दुकाने आणि इतर उच्च सुरक्षा क्षेत्रांसाठी आदर्श. तसेच आमच्याकडे ऑफिसेस, कंपनी, दुकाने तसेच इतर ठिकाणी कामासाठी लागणारी मॅनपॉवर आणि लेबर्सही सप्लाय केले जातात. 24/7 आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आणि समस्येवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी 24/7 उपलब्ध आहोत. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. स्वस्तान्यात वितरणाच्या ईपॉस यंत्रात सर्व्हरमधील बिघाडामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. EKYC काम इतर शासकीय सेवा केंद्रामार्फत करण्यास परवानगी द्यावी. धान्य वितरणाचा मोबदला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत मिळावा अशा मागण्या घेऊन धुळे जिल्हा स्वस्तान्य दुकानदार आणि रॉकेल वितरक संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. धुळे जिल्हा स्वस्तान्य दुकानदार आणि रॉकेल वितरक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने करीत निवेदन देण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. जिल्हा प्रशासनास निवेदन दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील म्हणाले, स्वस्तान्य दुकानदारांना धान्य वितरणात विविध अडचणी येतात. महिन्याभरापासून ईपॉस यंत्रात सर्व्हरच्या बिघाडामुळे अडचणी येत आहेत, त्यामुळे धान्य वाटप आणि KYC वेळेत होत नाही. यातून शिधापत्रिकाधारक आणि धान्य दुकानदारांमध्ये शाब्दिक वाद होतात. प्रशासनाने ईपॉस यंत्रणामधील अडचणी दूर कराव्यात. EKYC काम इतर शासकीय सेवा केंद्रांमार्फत करण्यात यावे. दुकानदारांना धान्य वितरणाचा मोबदला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत मिळावा अशा आमच्या मागण्या आहेत. प्रशासनाने मागण्यांचा विचार केला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढेल असंही मधुकर पाटील यांनी सांगितलं. या आंदोलनात भाईदास पाटील, विलास चौधरी, RR पाटील, प्रवीण खैरनार यांच्यासह अनेक स्वस्तान्य दुकानदार आणि रॉकेल वितरक सहभागी झाले होते. आमच्या समस्या घेऊन आलेल्या रेशन संदर्भातील समस्या अशा आहेत की गेल्या 1 महिन्यापासून ई पॉश मशीन जे आहे धान्य वाटपचं ते सुरळीत चालतच नाही. त्याच्यात अजून शासनाने आम्हाला एक काम दिलेलं आहे EKYC हे काम शासनाचे जे आदेश आहेत ते आम्ही पाडत आहोत आणि पाडणार पण. परंतु सर्व्हर वेळोवेळी डाऊन होतं, त्या अनुषंगाने धान्यही सुरळीत वाटप होत नाही आणि EKYC काम पण परिपूर्ण करता येत नाही. EKYC काम असं आहे, काही जे कार्डधारक मधले काही ग्राहक आहेत घरातले घटक, तर ते काही गुजरात, नाशिक, इतरत्र MP वगैरे राज्यात आहेत, ते त्यांच्या रजा वगैरे काढून कामधंदा सोडून गावी येतात EKYC साठी. परंतु त्यावेळेस नेमकं सर्व्हर डाऊन असतं, तो त्यांचं भाडं जातं, त्यांचा जो मोबदला जो काही तो काम करतात ते पण बुडतं आणि इकडे मशीन पण बंद राहतं. त्याच्यामुळे दुकानदार आणि ते ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमक होते, मनस्ताप वाढत जातो आणि तक्रारी वाढत जातात कारण नसताना. ग्रामीण भागात शेतमजूर बहुसंख्य असल्या कारणाने ते आपली मोलमजुरी बंद करून रेशन दुकानांवर जाऊन राहिलीत उभे असतात. परंतु मशीनच चालत नाही सर्व्हर डाऊन असल्याने दुकानदार पर्याय तो त्यांना धान्य देऊ शकत नाही. परंतु त्यांचा मग तो गैरसमज होतो की धान्य आहे तरी दुकानदार धान्य देऊ शकत नाही. तर आम्ही आज त्या अशा ह्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना विनंतीपूर्वक सादर केलेला आहे आणि त्या विनंती अर्जाचा शासनाने विचार करावा ही यांची मागणी आहे. शासनाचा आर्थिक कणा व्यापारी आहे, तेव्हा व्यापाऱ्यांसाठी निवृत्ती योजना जाहीर करावी अशी मागणी ABCD व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मागण्यांबाबत घोषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. संघटनेचे समन्वयक सुभाष खोटेचा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना जाहीर केली. या योजनांचा अनेकांना लाभ होणार आहे. शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्याचवेळी शासनाने लहान मोठ्या व्यापाऱ्यांचाही विचार करायला हवा. राज्याचा आर्थिक कणा व्यापाऱ्यांमुळेच टिकून आहे. त्यामुळे वयोवृद्ध होणाऱ्या व्यापाऱ्यांची काळजी शासनाने घ्यायला हवी. निर्वेळा कर भरून राज्याची आर्थिक परिस्थिती व्यापारीच चांगली ठेवतात. त्यामुळे वृद्धापकाळात व्यापाऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने व्यापाऱ्यांसाठी निवृत्ती योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी संघटनेतर्फे सुभाष खोटेचा यांनी केली. यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्रात जाहीर केलेली आहे. या योजनेद्वारे तळागाळातील गोरगरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिलेला आहे. म्हणून ABCD असोसिएशन धुळेतर्फे सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो. परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे. आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत. विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो. म्हणूनच एवढ्या योजना अव्याहतपणे महाराष्ट्रात सुरू आहे. आमची फक्त एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही. एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो. महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही. म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातनं आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत. आदरणीय एकनाथजी शिंदे यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे वातावरणात बदल होत आहे. जागतिक तापमान वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन महत्वाचं आहे. सामूहिक वनक्षेत्रात बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. बांबूपासून उत्पन्न देखील मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण आणि संवर्धन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं. साखळी तालुक्यातील मोहगाव इथे सामूहिक वनक्षेत्रात बांबू लागवड करण्यात आली. साखळी तालुक्यातील मोहगाव इथे सामूहिक वन हक्क क्षेत्रात बांबू लागवड झाली. महसूल, वनविभाग आणि आदिवासी विकास विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, परीक्षाधीन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अतिरिक्त तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, गटविकास अधिकारी सोनवणे, सभापती शांताराम कुंवर, जिल्हा परिषद सदस्य रमेश गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी आमदार मंजुळा गावित म्हणाल्यात की साखळी तालुक्याच्या पश्चिम भागाकडे दुर्लक्ष आहे. अनेक अडचणींवर मात करून येथील वनसमितीने चांगलं काम केलं आहे. बारीपाड्याचे जंगल आणि वनसमितीची कामे पाहण्यासाठी जगभरातील नागरिक या ठिकाणी भेटी देतात. त्यामुळे वनविभागाने या भागात शासनाच्या निर्णय योजनेतून वृक्षारोपणासह इतर उपक्रम राबवावेत. यातून स्थानिकांना रोजगार निर्माण करून द्यावा अशी सूचना आमदार गावित यांनी केली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. मागे त्याला काम या योजनेअंतर्गत विहिरी फळबागांची लागवड करता येते. शासकीय योजनांचा लाभ घेतल्याने नागरिकांचे उत्पन्न वाढते. शिवाय वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचे संवर्धन होते. गावाचा आणि शेतकऱ्यांचा विकास होतो. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवकाच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी केली. या भागात यंदा 70,000 बांबूच्या रोपांची लागवड होणार आहे. बांबू लागवडीसाठी 4 ते 5 गावांसाठी एक रोपवाटिका निर्माण केली जाणार आहे अशी माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सिलिंग फॅन, टेबल फॅन,
वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-262-111, 295-311. मोबाईल 94-294-39-111. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीम सह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाईन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेह संमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो, स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-317-37-171 आणि 90-317-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना, दादर, बाजरी, तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. मिरची मसाला वडे पापड करण्याची चिंता संपली. धुळ्यातील सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राची मदत घ्या.
उत्कृष्ट चवीचे उडीद पापड, मूग पापड, नागली पापडासाठी मशीनवर पीठ घेरले जाते. मिरची मसाला कांडून तसंच धने हळद खारीक खोबरे दळून मिळेल. शेवया मॅगी वेपर्स कुरडाई चखली ऑटोमॅटिक मशीनवर हवी तशी करून घ्या. मठ मुगाच्या वड्यांसाठी डाळ दळून मिळेल तसंच अन्य ओल्या डाळी दळून मिळतील. कोल्हापुरी कांडापूर काळा आणि लाल मसाला तयार करून मिळेल. सुमनाई दाल मिलमध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करून तसेच मशीनवर गहू साफ करून मिळेल. मशीनद्वारे आमरस काढून मिळेल. दळणकांड वडे पापड शेवयांची चिंता सोडा. सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राला आजच भेट द्या. सुमनाई पापड मसाला केंद्र, संगमा चौक, धुळे. प्रोप्रायटर सोनकांबळे बंधू. मोबाईल क्रमांक 86 687 84 517 आणि 74 481 0 73 42. परिपूर्ण ऑक्सिजन युक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचा आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. घराच्या परिपूर्ण सजावटीसाठी अनेकांची पहिली पसंती द डिझायर फर्निचर. लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर, केवळ 55,500 रुपयात घेऊन जा 5x6 आकाराचा बेड, 5x6 आकाराची गादी, बेडशीट 2 पिलो, टिकाऊ काचेचा डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 4x6 आकाराचे 3 डोअर असलेले कपाट, 3 शीटचा सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, 3x2 आकाराचा टीव्ही बेस, आकर्षक लाकडी मंदिर. याशिवाय केवळ 45,500 रुपयात खरेदी करा 4x6 आकाराचा बेड, तितक्याच आकाराची गादी, बेडशीट आणि 2 पिलो, काच असलेला डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 3x6 आकाराचे 2 डोअर असलेले कपाट, सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, उत्कृष्ट कलाकुसर असलेले लाकडी मंदिर. याशिवाय 10-20% सूट मिळवीत ऑफिस खुर्ची, ऑफिस टेबल, बेडरूम सेट, सोफा सेट, मॅट्रेस, टीपॉय, डायनिंग सेट, झुला, सागवानी बंगळी, स्टडी टेबल, लाकडी कलाकुसरचे मंदिर, टीव्ही टेबल खरेदी करा. खरेदीदारांसाठी HDFC बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध. मग क्षणाचाही विचार न करता घरासाठी फर्निचर खरेदी करा. संपर्क द डिझायर फर्निचर, राहुल कॉम्प्लेक्स, डॉक्टर सैंदाने यांच्या दवाखान्याशेजारी, साखरी रोड, धुळे. मोबाईल 75 882 62 786, 84 316 31 717. तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटरकडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या.
वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिंकडा मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या शिक्षण संस्थेत कामराज निकम हे लिपिक होते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी आली, त्यासाठी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडे असलेली कार कुठून आली, त्यांच्याकडे 8 ते 10 वाहने, पोकलँड मशीन, 4 ते 5 JCB यंत्र कसे आलेत याची उत्तरं त्यांनी शिंकडा तालुक्यातील जनतेला द्यावीत असं आवाहन देखील भाजपचे शिंकडा तालुका अध्यक्ष दीपक बागल यांनी केलं. भारतीय जनता पक्षाला रामराम करीत कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश केला. निकम यांच्या भूमिकेमुळे नाराज 5,000 मतांचा भाजपला लाभ होणार असल्याचे शिंकडा तालुका अध्यक्ष दीपक बागल यांनी सांगितले. बागल यांनी सांगितले की निकम यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपद दिलं, त्यांच्याकडून तालुक्याच्या विकासाची अपेक्षा होती. कार्यकर्त्याला 1 लाखाचेही काम त्यांनी दिले नाही, उलट स्वतःची मुले, पुतणे आणि नातेवाईकांना कामे दिलीत, स्वतःचा विकास साधला. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर निकम यांच्याकडून सतत अन्याय झाला. शिंकडा मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या शैक्षणिक संस्थेत कामराज निकम हे लिपिक होते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमा झाली, कामराज निकम यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कार कशी आली, त्यांच्याकडे 8 ते 10 वाहने, पोकलँड मशीन, 4 ते 5 JCB यंत्र कसे आलेत याचे उत्तर कामराज निकम यांनी शिंकड्यातील जनतेला द्यावीत असं आवाहन दीपक बागल यांनी केलं. मी दीपक बागल, शिंदखेडा तालुका भाजपा अध्यक्ष. कामराज निकम उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी कार्यकर्त्यांशी जे उद्धटपणाची वागणूक दिली त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावले होते. कामराज निकम आमच्या पक्षातून गेल्यामुळे निश्चितपणे 5,000 मतांचा फायदा होणार आहे, कारण त्यांनी खूप लोकांना त्रास दिलेला आहे. रावल साहेबांच्या संस्थेत एक कारकुनची नोकरी करणारा माणूस एवढ्या 100 कोटीच्या प्रॉपर्टीचा मालक झालाच कसं, एवढी प्रॉपर्टी आली कशी, तसेच त्यांच्या प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याकडे एवढ्या महागड्या गाड्या कसे आल्या हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे. कामराज निकम यांच्या जाण्यामुळे 5,000 मतदारांचा फायदा होणार आहे. मी आज कामराज निकमांना तर आमदारकीचं स्वप्न पडते, परंतु मी त्यांना खुलं आव्हान करतो की आमदारकीचं सोडा, त्यांनी जिल्हा परिषदेत विक्रम गटाचा राजीनामा द्यावा आणि नवीन निवडून दाखवावं असे मी त्यांना आज चॅलेंज करतो. साखी तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेताना पोलिसांना 3 जणांकडून 18 मोटरसायकली हाती लागल्यात. मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीतील एकनाथ हिरामण सोनवणे हा मालेगाव तालुक्यातील वडेल अजंग येथील तर आधार माळी हा वडनेर येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं. मोटरसायकली चोरी करणारा विशाल अहिरे हा साखी तालुक्यातील बल्लाणा येथील रहिवासी आहे. या तिघांनी ठिकठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकली अजंग वडेल आणि बल्लाणे शिवारात लपवून ठेवल्या होत्या. साखी तालुक्यातील देशशिरवाडे येथील राजेंद्र सोरवणे यांची मोटरसायकल 1 एप्रिलला चोरीस गेली होती. याबाबत पिंपळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या अनेक भागातून मोटरसायकली चोरीस गेल्यात. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयित एकनाथ सोरवणे हा कुसुंबा बसस्थानकावर उभा असल्याची माहिती मिळाली. सहकारणासोबत घेऊन श्रीराम पवार यांनी मालेगाव तालुक्यातील एकनाथ हिरामण सोनवणे याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर मोटरसायकल चोरी त्याच्याबरोबर मालेगाव तालुक्यातील वडनेर येथील आधारमाळी आणि साखी तालुक्यातील बल्लाणे येथील विशाल अहिरे होता. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी 9,10,000 रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली पोलिसांच्या हवाली केल्यात. तपासात मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली. कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारदी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमरजित पवार, अमित माळी, पोलीस कर्मचारी संदीप सागर, संतोष हिरे, संदीप पाटील, मयूर सोनवणे, तुषार सूर्यवंशी, योगेश जगताप यांचा समावेश होता. धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 33.0° सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान 21.0° सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 65% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ. भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांवर सतरंज उचलण्याची वेळ, यामुळेच कामराज निकम यांनी भाजपला रामराम केला. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा. स्वसान्य वितरणाच्या ईपॉश यंत्रात सर्वमधील बिघाडामुळे होणाऱ्या अडचणी दूर करा,
ई केवायसीचे काम इतर शासकीय सेवा केंद्रामार्फत करावे, दुकानदार संघटनेची मागणी. शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे वातावरणात बदल, जागतिक वातावरणात वाढ, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचं. भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या शिक्षण संस्थेत लिपिक असलेल्या कामराज निकम यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती कशी? भाजप तालुका अध्यक्ष दीपक बागल यांचा प्रश्न. आणि साखळी तालुक्यातील देशशिरवाडे शिवारातून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेताना पोलिसांच्या हाती लागल्या 18 मोटरसायकली, 3 अटके. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.